सलग दोन वर्षांच्या कोरोना प्रादुर्भावामुळे काहीशी निर्बंधांमध्ये साजरी होणारी नवरात्र आज निर्बंधमुक्त साजरी होते आणि आज पहाटेपासूनच देवीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिरात सुद्धा भाविकांची अशीच मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय उत्साहात भक्तगण देवीच्या दर्शनासाठी विविध मंदिरांमध्ये हजेरी लावत आहेत. मुंबई हे नाव ज्या देवीच्या नावावरून पडलं त्याच मुंबादेवी मंदिरात आपण आहोत आणि आज आहे नवरात्र. आपण पाहू शकता मोठी गर्दी इथे जमा झालेली आहे. सलग दोन वर्ष कोरोनामध्ये निर्बंध होते त्यामुळे इथं दर्शनासाठी मज्जा होता, मात्र यावर्षी सर्व निर्बंध मुक्त आहेत आणि आज नवरात्रीचा मोठा जल्लोष, मोठा उत्साह, मोठा उत्सव इथं साजरा होताना दिसत आहे. पहाटेपासूनच मोठी गर्दी इथं उसळलेली आहे. भाविक दूर दूरून इथं आलेले दर्शनासाठी आलेले आहेत. देवीचं एक दर्शनासाठी इथं भाविक जमलेले आहेत. आपण काही भाविकांसाठी भाविकांशी बोलणार आहोत. दादा काय सांगाल, कुठून कहां से आए हो, क्या कहेंगे आज? सांताक्रूज से आए हुए हैं. मैं सांताक्रूज से आए हुआ हूँ. बहुत अच्छा है, लोग लॉकडाउन में उतना भीड़ नहीं था मगर अभी लोग आ रहे हैं माता जी का दर्शन करने के लिए. बहुत अच्छा लगा, लोग बहुत अच्छे से श्रद्धा से भगवान का माता जी का दर्शन कर रहे हैं. दो साल आप यहाँ पे आए थे पर मंदिर बंद थे, इस साल मंदिर खुले है, क्या भावना है? बहुत अच्छा है, लोग जुट रहे हैं, बहुत दिल से जुट रहे हैं, लोग आ रहे हैं, बहुत अच्छे. ताई ताई काय सांगाल, काय सांगाल, दोन वर्ष मंदिरं बंद होती, यावर्षी दर्शन सुरू झालेलं आहे, नवरात्री उत्साह साजरी होते, तुम्ही स्वतः एक महिला आहात, काय सांगाल? खूप चांगलं वाटतंय, दोन वर्षानंतर आपण बाहेर निघालो, एवढं छान दर्शन आपल्याला मिळालं. आम्ही दोघी मैत्रिणी माहीमून आलो आहेत. खूप छान दर्शन, कोरोनामुळे निर्बंध होते, जवळ पण छान झालाय, सगळं गोल्डन काकी आहे, अभि बहुत अच्छा दिसत आहे, खूप छान वाटतंय.